आवड कमातरी चांगलं दिसत. सणाच्या दिवशी माय माझी दुकान कवा उघडते त्याची वाट बघायची. सणाच्या दिवशी माय माझी दुकान कवा उघडते त्याची वाट बघायची. मग थोडं खामोशानी माझी माय पार खालच्या गाडग्यातली वंजळभर जवारी घेऊन वाऱ्यासारखं दुकान गाठायची. तेव्हा दुकानदार चिडून म्हणायचा, तुला एवढीशा जवारीत काय काय. माय माझी त्या दुकानदाराला म्हणायची, मालक हा सण आहे, थोडस गोडतेल द्या आणि माझ्या लेकराच्या चड्या तरी शिवायला दोऱ्याची दोन पत्रात द्या. तेव्हा मी लहानगा होतो, माईच्या बोटात धरून हळूच म्हणायचं, माय मला चाकलेट दे. सणाचा दिस म्हणून काय माय माझी भीत भीत सावकार दुकानदाराला म्हणायची, बालक या बाटलीतलं गोडतेल थोडस माघारी ओतून द्या, पण माझ्या पोराला एखादं चाकलेट द्या. बाटलीतलं गोडतेल ओतून घेताना माय माझी उदास दिसायची आणि दुकानदाराने रागा रागात माझ्या अंगावर फेकलेलं चॉकलेट मी तोडा चढवताना माय माझी तिळभर असायची. लागी जाण्याचं मोडकं चोपडे छप्पर गाठायचं. तेव्हा सतरा जगी फाटलेली चड्डी शिवून देताना आज सणासारखं वाटायलं, या दाटलेल्या आनंदाने मी तुनुकशी उडी मारायची. आता सणाच्या दिवशी मी घरी राहतो तर शेजारला पाजार सळेत केलेलं खायला मागतोय ते माईला माहीत होतं, म्हणून माय मला खोटंच म्हणायची आणि मास्तर माझी भिगी भिगी चाळवतात. पत्राची पाटी काकाला गज धरून मी खरं तर शाळेत यायचं, तेव्हा शाळा झोपलेली असायची. वाटा चालून येळ झाली नसल आम्हाला जाऊन येळ ठरावी, तर आम्हाला सारं भरून आलेलं. तेव्हा मी ओठावर तुटपुटत म्हणायचं, हा सणाचा दिस म्हणून सूर्यदादा गेला दिसतो त्या माईकडे. मी रागारागेला घरी यायचं, माझा अर्धा राग शाळेवर असायचा, अर्धा राग माईवर असायचा. तेव्हा भुकेलं तोंड बघून माय माझी निर्मृद शिवलेले दार आडवं लावून जेवायला वाढायची. तेव्हा चोत्या सहित केलेल्या गव्हाच्या चपात्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मी माईला म्हणायचं, माय मला पोटभर घ्यायचं. त्या सणाच्या दिवशी मी खाऊन खाऊन जेवढा राहतो तेवढंच माझी माय पटकराकडे झाकून ठेवायची. आणि सांच्यात पारी बाबा अनातून आला की घासेट लवकर संपल म्हणून मिनमी त्या चिमणीला बसून दोघं खाऊन घ्यायची आणि पोट भरण्यासाठी पुन्हा ढसाढस पाणी प्यायची. माझे झाकलेले डोळे बघून माय माझी उतरे लावून भोरगट टाकायची. लागलीच माझा बाप माझ्या जवळ लवडायचा आणि चाळणीसारख्या छपरातून आवाळ्याकडे बघता बघता माझा बाप माझ्या म्हणायचा, अगं वर बघ आज सणाच्या दिवशी तिथे अंधार दाटणार. शेवटच्या वळी तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे गाजता गाजता माझी माय आवळ्याकडे एकदाच बघायची आणि पुन्हा बापाकडे बघून हसत हसत म्हणायची, आव कवा तरी चांदणं दिसल, आव कवा तरी चांदणं. धन्यवाद सर.